सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये सगळे मोरे कुटुंब अंजीच्या दाराबाहेर अस्वस्थ असतात आणि अंजे अगं दार उघड असं तिला म्हणत असतात, पण अंजी काही दार उघडत नाही। याच्यावर ती आता इकडे सरिता म्हणते, अंजे जर तू काही जीवाचं बरं वाईट करून घेतलंस आणि प्रशांत भाऊजी आले तर आम्ही त्यांना काय तोंड दाखवायचं सांग बरं। याच्यावर ती आता इकडे सूर्या म्हणतो, वैभ्या तोड हे दार, आता काही होऊ दे, दार तोड। आणि दाराला धक्का दिला जाणार तेवढ्यात अंजी नटून थटून बाहेर येते। अंजीला बघून सगळ्या घरच्यांना खूप मोठा धक्काच बसतो। अंजी म्हणते, तायडे पूजेचं ताट तयार कर, पशाने मला सांगितलेलं होतं की संक्रांतीला नटून थटून आम्ही दोघं जण इकडे देवळात जाणार आणि आता मी नटून गेले ना की पशा तिकडे येईल बघ। याच्यावरती आता इकडे अवनी चिडते आणि म्हणते, अंजू अगं भानावरती ये, गावच्या रीतीभाती पाळल्या नाहीस तर गावची लोक आधीच आपल्यावरती चिडलेत आणि ते काय करतील, पशा ह्या जगात नाही, लक्षात ठेव। की अंजी म्हणते, लोक काय म्हणतील याच्यावरती मला काही पडलेलं नाही, पण पशाला काय वाटतं या गोष्टीची मला चिंता आहे, त्यामुळे काहीही झालं तरी पशासाठी मी देवळात जाणारच। असं म्हणत अंजी आपला निर्णय ठाम सांगते। ओंकार म्हणतो, पूजा जा ताट तयार कर आरतीचं। असं म्हणत ओंकार आता पूजाला आरतीचं ताट करायला पाठवतो आणि सगळेच जण अंजी सोबत देवळात जायला निघतात। सूर्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आपण अंजीच्या सोबत जाऊ, बघू कोण गावकरी येतील त्यांना आपण सामोरे जाऊ। असं म्हणत मोरे कुटुंब आता देवळाच्या दिशेने रवाना होतं आणि गावातील एक माणूस ते पाहतो, लगेचच गावच्या मोरक्याला फोन करून सांगतो की मोरे कुटुंब अंजीला नटून थटून घेऊन देवळात घेऊन चाललंय। आता मात्र सगळे गावकरी मिळून आता मोरे कुटुंब त्रास द्यायला देवळाच्या इथे जमतात। तोपर्यंत अंजी देवळात येते आणि समोरून चक्क दिला पशा टेम्पो घेऊन आलेला दिसतो। अंजी म्हणते, पशा अरे कुठे होतास, मला माहिती होतं मी नटून ठटून देवळात आले की तू येशीलच, पण आता चल बरं, तू नसल्यामुळे गावकऱ्यांनी घरच्यांना किती त्रास दिलाय तुला कळतंय का, सगळ्यांच्या समोर ये आणि सगळ्यांना सत्य सांग, तू जिवंत आहेस, तुला माहितीये का मला पांढरी साडी नेसून बांगड्या फोडून कुंकू पुसायला निघाले होते, त्यामुळे तू चल माझ्यासोबत आणि सांग बरं सगळ्या घरच्यांना। असं म्हणत अंजी आता पशाला रिक्वेस्ट करत असते। पशा म्हणतो, हो अंजी हो आपण जाऊया। आणि हे सगळं चालू असताना अचानक अंजीवरती धडाधड दगड येतात आणि अंजीचं हे स्वप्न तुटत आणि अंजीलाच नाही तर सगळ्या मोरे कुटुंबाला डोकं दगडांनी मारत असतात। आता इकडे वैभव चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं। याच्यावरती गावातले माणूस सांगतात, बाज झाली तुमची नाटकं, तुमच्यामुळे गावावरती प्रकोप होईल, हिचा मेलेला नवरा काय विचार करेल आणि त्याच्यामुळे गावावरती प्रकोप होऊन गावाचं नुकसान झालं तर। याच्यावरती वैभव म्हणतो, काय बोलतोयस तू सुभाष, अरे जिवंत असताना पशाने या गावासाठी मदतच केली आणि तो मेल्यावरती या गावाला त्रास देईल, अरे जरा तरी लाज बाळग। याच्यावरती गावकरी म्हणतात, तुम्ही लाज बाळगा, प्रथेच्या विरोधात हे सगळं करताय आणि गावात दुष्काळ आला तर। असं म्हणत गावकरी सगळ्याचा दोष इकडे आता अंजीच्या नटून थटून वागण्याला देत असतात। त्यावेळेला आता इकडे ओंकार चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं, गावाचा काय संबंध, आम्हाला एकट्यांना सहानुभूती नको आहे, पण आम्हाला नीट तरी धावू द्या, गावची लोक काहीही ऐकायला तयार नसतात। वैभव ओंकार त्यांना समजवत असतात। त्यावेळेला मात्र सगळेजण मिळून अंजीचं कुंकू पुसायला येतात। अंजीच्या कपाळावरती कुंकू पुसणारा हात आता अवनी आणि पूजा धरून ठेवतात आणि म्हणतात, हिंमत असेल तर अंजीपर्यंत पोहोचून दाखवा। याच्यावरती गावकरी बायका म्हणतात, पूजा अगं तुझं तर आत्ता लग्न झालंय, तुला तर मुलबाळ पण नाहीये, तू या फंद्यामध्ये पडू नकोस, पण पूजा सरिता आणि अवनी तिघीही जाणी आणि इकडे आता सगळ्या पुरुषांना तिघ भाऊ मिळून आता अडकवून ठेवतात आणि अंजीपर्यंत पोहोचण्यापासून थांबवतात। गावकरी मात्र या सगळ्यांना त्रास द्यायला टपलेलेच असतात। तेवढ्यात तिथे सूर्या येतो। सूर्या म्हणतो, काय चाललंय, आमचं जेव्हा कुटुंब संकटात आहे तेव्हा तुम्ही लोक सहानुभूती दाखवत नाही तर आम्हाला त्रास देताय। या गावावरती कोरोनाचं संकट आलं होतं, गावातील प्रत्येक लोकाला मोरे कुटुंबाने मदत केले, स्वस्त दरामध्ये सामान विकलं, ज्याच्याकडे पैसे नव्हते त्या घरपोच सामान दिलं आणि आत्ता आम्हाला दुःखामध्ये गावकऱ्यांची गरज असताना तुम्ही हे काय मांडलंयत। याच्यावरती सुभाष म्हणतो, अरे दादा पण गावातली प्रथा। सूर्या म्हणतो, प्रथेचं काय सांगतायस, आधी आपल्याकडे सती प्रथा होती, कालांतराने ती बंद झाली ना, प्रथा ह्या नको असलेल्या प्रथा किंवा चुकीच्या प्रथा ह्या बंद होण्यासाठीच असतात आणि त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि तुम्हाला जमत नसेल ना तरी सुद्धा मी माझ्या भावाच्या बायकोशी
तिच्या पाठीशी आहे, ती माझी फक्त सून नाही तर ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीच्या पाठीशी मी कायम उभा राहणार आहे, मग कोणीही तिला अडवू शकत नाही, बघू दे कोण काय करते ते, असं म्हणत सूर्या आता गावकऱ्यांना धमकी देतो, अंजीला घेतो आणि देवळाच्या दिशेने रवाना होतो. इकडे तो माणूस पुन्हा एकदा गावच्या मोरक्याला फोन करतो, तोपर्यंत अंजी आणि मोरे कुटुंब देवळात पोहोचलेलं असतं. सूर्या सांगतो, अंजी तू आज जा आणि पूजा करून घे, आम्ही सगळे बाहेर थांबको गावकऱ्यांना अडकवायला. इकडे आता गावातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा भडकवून एकत्र केलं जातं तेव्हा गावचे सरपंच सांगतात, अरे काय सांगतोयस, दगडांचं ना फोडून का नाही काढलं? सुभाष सांगतो, आम्ही त्यासाठीच गेलो होतो पण ते काही जमलं नाही. सरपंच म्हणतात, अक्का साहेबांना कळलं ना तर आपली काही खैर नाही. इकडे आता मोरे कुटुंब बाहेर थांबतात, तोपर्यंत गावकरी पुन्हा देवळाच्या इकडे येतात पण अंजीला एकटीलाच पूजा करायला लावून सगळे मोरे कुटुंब गावकऱ्यांशी लढा द्यायला आता सज्ज झालेले असतात. अंजी पूजा करते आणि ती आता देवाला सांगते, काय चाललंय हे, माझ्या पशाला कधी आणशील? आणि पशा नटून थटून मी इकडे आल्यावरती तू येशील अशी मला आशा होती, कुठे आहेस तू पशा? आणि ती म्हणते, आता ना मी पशाच्या नावाचा जपच करणार आहे, देवा माझ्या पशाला लवकरात लवकर पाठव. असं म्हणत अंजी अजूनही पशा येईल या आशेवरती असते. तोपर्यंत आता इकडे सरपंच सांगतात, बाद झाला हा तमाशा, गावच्या प्रथा पुन्हा एकदा मोडल्यात ना तर बघा. असं म्हणत सरपंच आता पुन्हा एकदा मोरे कुटुंबाला दम देतात. सरपंच म्हणतात, तुम्हाला कळतंय का, हे गाव आहे गाव, जंगल नाही, जंगलासारखे नियम न पाळायला तुम्ही काय करता आहात, हे गावाचे काही नियम असतात आणि त्या नियमाचं गावकऱ्यांना पालन करावं लागतं. याच्यावरती आता सूर्या म्हणतो, गाव अहो मी पण तेच सांगतोय की हे जंगल नाही, इथे हुकुमशाही चालायला, हे गाव आहे, गावकऱ्यांनी कोणालाही त्रास देऊ नये याची जबाबदारी सरपंचाची आहे. पण सरपंच काय करतायत, सरपंच स्वतःहून त्रास देत आहेत. याच्यावरती सरपंच म्हणतात, तुमचा भाऊ गेलेला आहे, त्या प्रथेनुसार भावाच्या बायकोला विधवा व्हायला पाहिजे, पण तुम्ही काय करताय, तुम्ही ही प्रथा न पाळून गावाला त्रास तुम्ही देताय. असं म्हणत सगळेजण आता इकडे सूर्यावरती तुटून पडतात. पण सूर्या सुद्धा सगळ्यांना पुरेस्पूर असतो आणि तो सुद्धा सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत आता अंजीची बाजू सावरून घेतो आणि तो म्हणतो, पशा माझा भाऊ होता आणि ही माझी मुलगी आहे, कोणीही तिच्या अंगाला हात लावला किंवा कुंकू पुसायला गेलं तर गाठ माझ्याशी आहे. सगळे गावकरी सूर्याच्या अंगावरती धावून जातात. इकडे अंजी म्हणत असते, पशा अरे कधी येशील तू, तू मला म्हटला होतास नटून थटून मी आले की तू येशील, आता हा माझा भास आहे का, तू सगळ्यांच्या समोर का येत नाहीस, फक्त मलाच का दिसतोयस? असं म्हणून अंजीला आता सत्य परिस्थितीची जाणीव होत असते पण तिचं मन हे मानायला तयार नसतं. अंजी म्हणते, आता पशाच्या नावाचा मी जपच करणार आहे, पशा ये न पशा ये न असं म्हणत ती जप करत असते. गावकरी इकडे सगळ्या मोरे कुटुंबांनी थोपवून धरलेला पण गावकऱ्यांचा बांध फुटतो आणि आता मोरे कुटुंबावरती हल्ला करायला ते सज्ज होतात. सगळ्या मोरे कुटुंबाला मारण्यासाठी गावकरी धावून येतात आणि इकडे अंजी मात्र पशा ये न असा जप करत असते. तोपर्यंत गावकऱ्यांनी हल्ला बोल केलेला असतो. सूर्या वैभव ओंकार सगळ्यांवरती गावकऱ्यांनी हल्ला करून त्यांना मारण्यासाठी त्यांच्यावरती आता मात्र जबरदस्ती करत असतात आणि आता इकडे खूप भयानक वातावरण तयार होतं. मोरे कुटुंब गावकऱ्यांना लढा देत असतात पण ते कमी असल्यामुळे गावकरी त्यांच्यावरती बाजी मारत त्यांना ढकलतात पाडतात आणि खूप त्रास देत असतात. अंजीला हे सगळं बघवत नाही. आता मात्र पशा येणार नाही हे अंजी मान्य करणार का? आणि पशा खरं तर जिवंत आहे ज्याच्यावरती उपचार चालू आहे. आता त्या उपचार चालू असलेल्या पशावशी अंजी आणि मोरे कुटुंबाची कशी भेट होणार हे सुद्धा पाहणं रंजक ठरणार आहे.